विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा स्वागत. विकृतांकडून महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांनी कळस गाठलं असताना महाराष्ट्राची मान शर्मेनं झुकेल अशी स्त्री अत्याचाराची आणखीन एक घटना उघडकीस आली आहे. पुत्रप्राप्ती आणि गुप्तधन मिळवून देण्याच्या बहाण्याने एका भोंदूबाबाने एकाच घरातील 5 महिलांचं लैंगिक शोषण केल्याची घटना उघडकीस आली आहे. दृश्यामध्ये दिसणारा या नराधमाचं नाव आहे सोमनाथ चव्हाण. हा चेहरा नीट बघा. स्वतःला बाबा म्हणवणारा याच महाविकृताने पिंपरी चिंचवडमधील एका कुटुंबातल्या 5 महिलांचं लैंगिक शोषण केलंय. धक्कादायक बाब म्हणजे शोषण करण्यात आलेल्या महिलांमध्ये 4 अल्पवयीन मुलींचा समावेश आहे. शोषण करण्याआधी त्याने पीडित महिलांना पुत्रप्राप्ती गुप्तधन काढून देण्याचे आमिष दाखवले आणि शोषणानंतर आपल्या कृत्याची पीडितांनी वाच्यता करू नये म्हणून त्यांना आगोरी विद्येने जीवे मारण्याची धमकीही दिली. प्रत्येक एक एक मुलीशी बोलले आणि ते बोलल्यानंतर त्यांच्या माध्यमातून इतके धक्कादायक की तो ज्या प्रकारे अघोरी अनिष्ट प्रथांचा अवलंब करायचा की त्या मुलींना नग्न झोपवायचा कपड्यावरती एका त्यांच्या अंगावरती लिंबू पिळायचा तो संपूर्ण अंगाला लिंबूचा रस सोडायचा सुपारी योनीमध्ये ठेवायचा तो असे भयानक प्रकार तो हे करत होता. आणि ह्या जर का विक्टीम पाहिल्या आपण तर याच्यामध्ये 12 वर्षाची आहे 10 वर्षाची आहे 15 वर्षाची आहे अशा 4 विक्टीम आहेत की ज्या छोट्या छोट्या मुली आहेत कुटुंबातल्याही इतरही महिलांचा त्यानं असा गैरफायदा घेतलेला आहे. आज आपण बघतो की बलात्काराच्या केसेस इतक्या घडतात महाराष्ट्रामध्ये. कायदे नुसते केले जातात पण त्याची अंमलबजावणी केली जात नाही आहे. ह्या लोकांना जे बलात्कार करतात अशा लोकांना शिक्षा फाशीची शिक्षा गरजेचीच आहे. कारण फाशीची शिक्षा नाही दिले तर अशा अजून लोक समाजातल्या ह्या छोट्या छोट्या मुली आहेत त्यांचा गैरफायदा घेणार आहेत. अज्ञान लोक आहेत त्याचा गैरफायदा घेणार आहेत. आणि आर्थिक शारीरिक मानसिक लैंगिक सगळ्याच पद्धतीचे गुन्हे ह्या आरोपीने केलेले आहेत. खरं तर हा आरोपी जो कोकणातला आरोपी आहे ह्यांनी अजूनही काही लोकांना फसवलेलं आहे ती पण तक्रार आमच्याकडे आलेली आहे. आणि खरं तर तुमच्या माध्यमातून आम्ही असं सांगू इच्छितो ह्या आरोपींनी अजून जितक्या लोकांना कोणाला फसवलं असेल त्यांनी जरूर संपर्क करावा. आणि महाराष्ट्र आणिसनी पूर्णपणे सहकार्य केलेलं आहे. महाराष्ट्र आणिस या प्रत्येक गोष्टीमध्ये सहकार्य करते. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सदस्यांना हा प्रकार कळताच त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. या प्रकारची गंभीर दखल घेत पोलिसांनी आरोपी सोमनाथचा तात्काळ मुसक्या आवळल्या. आरोपी रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात खैरवाडी गावचा रहिवासी असल्याची बाब तपासात समोर आली आहे. त्यानुसार तिथेही या भोंदू सोमनाथने असे गुन्हे केलेत का याचाही पोलीस शोध घेत आहेत. तर अशी भोंदूगिरी करून या नराधमाने मानवी तस्करी केली असल्याची शंका व्यक्त करत त्यानुसार या प्रकरणाचा तपास केला जावा अशी अनिसकडून मागणी करण्यात आली आहे. असण्याची शक्यता नाकारता येत नाही. आम्ही बाहेरील जिल्ह्यांमध्ये सदर आरोपी त्याचा फोटो आणि नाव पाठवून याच्याविषयी काही गुन्हे दाखल झालेले आहेत का. त्याचप्रमाणे आम्ही समाजातील जनतेला आम्ही आव्हान करतो की कृपया अशा भोंदू बाबांना आपण बळी पडू नका. आणि जर असं प्रकार आणखीन कुठे झाला असेल तर आम्ही आव्हान करतो की कृपया पोलीस स्टेशनला या किंवा आम्हाला फोन करा आम्हाला ईमेल करा आपण निनावी अर्ज टाका परंतु आम्ही त्या ठिकाणी पोहोचून सदर फिर्याद घेऊ आणि आरोपींना अटक करू. असहाय्य अशिक्षित आणि गरीब असलेल्या कुटुंबाला हेरून पूर्ण शुद्धीत हा गुन्हा करण्याचा आरोप सोमनाथला त्याच्यावर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यानुसार जन्मठेपेसारखी शिक्षाही होईल. मात्र माणुसकीला काळीमा फासणारं केलेलं हे कृत्य केवळ जन्मठेपच नाही तर देहदंडाच्या शिक्षेस पात्र आहे असं म्हणायला वावगं ठरणार नाही.